विचित्र प्रकार आमच्या तालुक्यामध्ये चाललेले आहेत. मी जिकडे नजर जाईन तिकडं अडचणी दिसतात. तर कुठंच असं दिसत नाही की असं समाधान वाटत नाही, अरे हा हे खूप चांगले आहेत. ह्या पाण्याच्या प्रश्नाबाबतीत सुधीर मुंगसेंचं काय म्हणणं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्ही पाणी पुण्याला दिलं, आम्ही पाणी पीसीएमसीला दिलं, परंतु माझ्या तालुक्याला पाणीपासून आजही वंचित तालुका आहे. धरणं शेजारी आहेत परंतु पाणी त्यांच्या शेतीला नाही येत, तर अशी परिस्थिती खेड तालुक्याची आहे. भामासकेडवरून पाणी आलं आहे आळंदीमध्ये, तिथलं फिल्टरेशन प्लांट कधी कधी खराब होतात, कधी बंद पडलेले असतात, त्या आणि त्याच प्रकारचं पाणी लोकांना खराब पाणी त्या ठिकाणी मिळत असतं. आज आमच्या प्रत्येक घरातील माणसाची बागायत शेती जी आहे ती जी भिजत असेल हे पवार साहेबांच्या पुण्याईमुळे. मी सगळ्यात जास्त जे काम करेल, मी तरुणांसाठी काम करेल. आधी जे जे काही नेते होते किंवा ज्यांच्या हातात जनतेने विश्वासाने खेड विधानसभेची जबाबदारी दिली होती त्यांचा दूरदृष्टिकोन काहीच नव्हता. त्यांचा दूरदृष्टिकोन होता ना, स्वतःचे खिसे भरणे हा त्यांचा दूरदृष्टिकोन. लोक तुमच्याकडे येत आहेत, प्रश्न मांडतायत, तर लोकांची एकंदरीत तुमच्याकडून आता अपेक्षा काय आहेत? सुधीर मुंगसे यांचा स्वभाव असा आहे की प्रश्नाच्या मुळावरती घाव मारायचा आणि खेडच्या संपूर्ण तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न व्यवसायाच्या माध्यमातून सोडवणे तुमचं विजन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खेड विधानसभेची जर रचना पाहिली तर खेड विधानसभेला 3 धरण लाभलेले आहेत. बरं, खेड विधानसभेमध्ये सगळ्यात जगातील 2 नंबरची चाकणची MIDC आहे, खेड आहे, राजगुरुनगर सारखं चांगलं शहर आहे, आळंदीसारखं चांगलं शहर आहे, हे सगळं एका बाजूला आहे आणि खेड विधानसभेमध्ये ग्रामीण भाग पण खूप मोठा आहे, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती खेड विधानसभेची तशी म्हणावी लागेल. तर ह्या पाण्याच्या प्रश्नाबाबतीत सुधीर मुंगसेंचं काय म्हणणं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं तर हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो ह्या खेड तालुक्याचा पाण्याचा आणि त्याच्यावरती फक्त राजकारण केलं जातं. गेली कित्येक वर्ष आम्ही ऐकतो आहे की आमच्या तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी 3 धरणं दिली, म्हणजे आपण किती नशीबवान आहात सर्व मंडळी आम्ही खेड तालुक्यातली. आज आमच्या प्रत्येक घरातील माणसाची बागायत शेती जी आहे ती जी भिजत असेल ते हे पवारसाहेबांच्या पुण्याईमुळे आहेत. का? तर त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे विजन त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांनी 3 धरणं आपल्या तालुक्याला दिली. पण त्या 3 धरणामधलं पाण्याचं जे नियोजन आहे हे पाण्याचं नियोजन इथल्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा राजकीय ज्या ठिकाणी लोक ते वावरतात इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ते जबाबदारीने प्रामाणिकपणे केलं का तर याचं उत्तर आहे नाही केलं. मी त्याचे कारण सांगतो. कारण आपल्या खेड तालुक्यामध्ये 3 धरणे आहेत, तुमचं कळमुडी आहे, चाचकामाने, भामासकडे. ह्या तिन्ही धरणाचं पाणी आपल्या खेड तालुक्याला आणि खालच्या 2 तालुक्याला त्या ठिकाणी पुरेल एवढंसं पाणी येत, परंतु त्या पाण्याचं कधी नियोजन केलं आहे तर नियोजन कधी केलेलं नाही. आज धरणं 1962-58 अशा प्रकारची धरणं झाली आणि ही धरणं होत असताना त्या धरणांचा दर 3 वर्षांनी ऑडिट रिपोर्ट बांधला जातो. तो ऑडिट रिपोर्ट बांधला का? आजपर्यंत बांधलेला नाही आहेत. माझं धरण मुळात 3 TMC आहे का 1 TMC आहेत हे मला माहिती आहेत का? हे फक्त मला पेपरवरती माहिती आहेत, परंतु ॲट ॲक्च्युअल जर तुम्ही पाहायला गेलं तर माझं धरण, माझं 2 TMCचं धरण आहेत आणि त्याच्यामध्ये जर गाळाचं प्रमाण जर 1/2 TMC असेल तर तरी माझं धरण ते 1.5 TMCच भरणार आहेत. त्याच्यामुळं आजपर्यंत ऑडिट कुठल्याही धरणाचं झालेलं नाही. हे सगळ्यात शोकांतिक आहे आमच्या तालुक्याची आणि त्याच्यामुळं ह्या पाण्याचा विस्कळीतपणा आहे. परंतु जरी ऑडिट झालं नसेल पहिलं काय पाहायला पाहिजे होतं? माझ्या इथं किती हेक्टर क्षेत्र आहेत, हे ओलिताखाली किती क्षेत्र आहेत, पडीक किती आहेत, हे पहिलं मी तपासला पाहिजे. माझ्याकडं ज्यावेळेस जे कृषीची लोकं असतात त्यांना विचारलं गेलं पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये ओलिताखालचं क्षेत्र किती आहेत, ह्यांना पाणी किती लागतं, ह्याला किती TMC पाणी लागतं, ह्याचं नियोजन कोणी केलं गेलं पाहिजे, ह्याचं नियोजन पाटबंधाऱ्यांनी केलं पाहिजे, इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे माझ्या तालुक्याला आरक्षित कोठा हा एवढा ठेवला पाहिजे. तर तो ठेवला आहे का? हा कुठलाही कोठा ठेवला नाही. आम्ही पाणी पुण्याला दिलं, आम्ही पाणी PCMCला दिलं, परंतु माझ्या तालुक्याला पाणीपासून आजही वंचित तालुका आहे. खेड तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्या भागामध्ये 3 धरणं माझ्या उशाला आहेत, परंतु माझ्या प्रत्येक माणसाला आज पाणी हापशाने पाणी आणावं लागतं
पाणी प्यायची व्यवस्था नाही त्यांच्याकडं, त्यांना समोर दिसतं धरण आणि त्यांना पाणी नाही प्यायला. म्हणजे अशा खेड तालुक्यामधली जी जनता आहेत ह्या जनतेचा ही खूप मोठा अपमान आहे ॲक्च्युली. परंतु आणि हे जे पाण्याचं जे राजकारण चालतं, आता तिथलं राजकारण आमचं खेड वर्सेस आंबेगाव हे असं राजकारण चालू आहेत की तिकडं सांगायचं तिथल्या प्रतिनिधींनी की आम्हाला विवाच्या 42 गावांना पाणी पाहिजेल म्हणून, सातगाव पठाराला पाणी पाहिजेल. आमच्या इथले प्रतिनिधी म्हणणार की आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आहे, सातगाव पठारवाले पाणी म्हणले मग तुम्हाला पाणी जर देत नसेल तर तुमचे खालची जी 12 गावं आहेत पूर्वपट्ट्यामध्ये, ते वाबगाव, ओरडे, गुळाणी, गोसासी, कनेरसरपूर, ही जी ज्या 7-8 गावं आहेत ह्या 7-8 गावांना आजही पाणी पुरवठा होत नाही आहे. का पाणी पुरवठा होत नाही आहे? तर त्या ठिकाणी पाणीवरती दिलं जात नाही म्हणून पाणी खाली सोडलं जात नाही. परंतु हे सगळं करत असताना आपण जर एक विचार केला असता, जनाई शिरसाईसारखा प्रोजेक्ट बारामतीला केला, बंद पाईपलाईनमधनं पाणी घेऊन गेले, 4,000 कोटी त्या ठिकाणी त्यांनी खर्च केला आणि तो प्रोजेक्ट सक्सेस झाला. त्याच धर्तीवरती आमच्या भांबरवाडीमध्ये तिथनं जर पाण्याची पाईपलाईन जर केली, वर्षा माझ्या 12 गावांना जर दिली, तर त्या ठिकाणी 50 ते 60 कोटी रुपयाचा फक्त त्या ठिकाणी खर्च आहेत. माझी 12 गावं पूर्ण ओलेच्याखाली येतील. आजही त्या ठिकाणी पाऊस जरी पडला, माझा जुलै महिन्यामध्ये सुद्धा टँकर चालवावा लागतो. ही भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहेत. म्हणून ह्या पाण्याचं नियोजन अतिशय विस्कळीतपणानं झालेत. त्याच्यामुळं माझ्या इथला पश्चिम पट्ट्यामधला सर्व युवक आज कुठं गेला आहे? आज मुंबईला गेला आहे. आज त्या घरामध्ये फक्त आई वडील फक्त त्या ठिकाणी शिल्लक आहेत. बाकीची घरातले करती माणसं कुठे आहेत? कामाच्या निमित्ताने ते मुंबईला रवाना झालेले आहेत. आणि त्याच ठिकाणी जर पाणी त्यांच्या शेतीला जर असेल तर तिथं दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर होतो. दुग्ध व्यवसाय झाला, ती लोकं मुंबईला जातात, ते आईवडिलांपाशी येतील आणि आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे शेतीचा व्यवसाय ते करू शकतात. शेतीमध्ये अनेक प्रमाण भात शेती आहे आमची, तर असंख्य प्रकारे भात लावला जातो. तर पाणी जर कंटिन्यू असेल, त्याच्यानंतर एकच पीक घेतलं जातं भाताचं, नंतर ते बटाट्याचं पण पीक घेऊ शकतात जर पाणी असेल तर. परंतु धरणं शेजारी आहेत परंतु पाणी त्यांच्या शेतीला नाही येत, तर अशी परिस्थिती खेड तालुक्याची आहे. आणि खाली इंडस्ट्रीमध्ये पण पाणी मिळत नाही आहे. आम्हाला सुद्धा त्या इंडस्ट्रीमध्ये पाणी घ्यायचं म्हटल्यानंतर पैसे मोजून पाणी घ्यावं लागतं, प्राधिकरणाचं पाणी घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर जी नॉर्मल पब्लिक आहेत, जे रेसिडेन्शियल पब्लिक आहेत, त्या रेसिडेन्शियल पब्लिकलासुद्धा पाणी नाही येत. आज आळंदीसारख्या शहरामध्ये भयानक परिस्थिती आहे पाण्याची. लोकांना पाणी, स्वच्छ पाणी मिळत नाही आहे. भामासकेडवरनं पाणी आलं आहे आळंदीमध्ये, तिथलं फिल्टरेशन प्लांट कधी कधी खराब होतात, कधी बंद पडलेले असतात. त्याच प्रकारचं पाणी लोकांना, खराब पाणी त्या ठिकाणी मिळत असतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही आहे. आता हे सगळं ज्येष्ठ मंडळी झाले ह्यांचे, त्याच्यामुळं त्यांनी ॲक्च्युली आराम करायला पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. अशा पद्धतीची ही राजकीय व्यवस्था आता इथं विस्थापित गेली, कित्येक वर्षापासून बसलेले आहेत आणि त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही आहे. त्यांनी तरुणांना संधी द्यावी. नक्कीच. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आता तुम्हाला देखील जाणवलं असेलच की खेडचा प्रवास करत असताना किंवा खेड तालुक्यात एकंदरीत फिरत असताना, चाकणच्या भागात गेलं असताना ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात वाढले. म्हणजे प्रत्येक वेळी राजकारणी ह्याच मुद्दा घेतात राजकारण करायला किंवा त्यांचे मुद्दे मांडायला. पण आता मगासपासून आम्हाला कळाले की सुधीर मुंगसेंचा पॅटर्न वेगळा आहे. तर ट्रॅफिकच्या बाबतीत तुमचा नेमका आता काय पॅटर्न आहे किंवा काय विजन असणार आहे? आता हे ट्रॅफिकच्या बाबतीत विजन आता हा कसं सेंट्रलचा प्रॉब्लेम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये नॅशनल हायवे आहे तो, तर हे त्यांच्या अखेरीत इथे येतं. खासदार साहेब गेले 5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतात. इथून पाठिंब्याच्या खासदारांनी पण त्याच्यावरती काम केलं असेल, त्या खोलात मी जात नाही पाठिंबाच्या. आणि आता आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोले साहेबांनी आत्ताच गेल्या 1 महिन्यामध्ये 8,782 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्या जय गणेश साम्राज्यापासून तर खेडपर्यंत त्या ठिकाणी तो निधी सँक्शन झालेला आहे. आणि तो मोठा रोड त्या ठिकाणी 8 लेनचा रोड आपला ह्या ठिकाणी होते आणि त्याचा कामाचा निविदासुद्धा बहुतेक करून त्या ठिकाणी एवढ्या महिन्याभरामध्ये तो निघून जाईल आणि पुढच्या वर्षी मेच्या आतमध्ये कामाला शुभारंभ होईल. आणि इथून पाठिंबा झालं नाही त्याला अनेक कारणं असू शकतील. आणि जे काय झालं, आता माझ्या चाकणमध्ये कुणाला जर जायचं म्हटलं तर लोकांच्या अंगाला काटा येतो. चाकण क्रॉस करायचं म्हणजे माणूस अक्षरशः म्हणतो आता मी झोपतो,
भोसरी क्रॉस केली, आता मी झोपतो, मला माझी झोप झाली की मला उठव, त्याला माहिती चाकण क्रॉस करेपर्यंत त्याला कमीत कमी 45 ते 50 मिनिटं लागतात. आणि हे काम ते करू शकले असते. हे कधी? ज्या ज्या वेळेस चाकणमध्ये 2 ब्रिज झाले, एक चाकण तळेगावमध्ये एक झाला आणि एक तुमचा आंबेठाण चौकामध्ये झाला. ते ब्रिज कसे झाले? आपल्या खेळणीतले लहान मुलांचे ब्रिज कसे असतात की मा मुलगा असं घेऊन जातो, म्हणजे गाडी अशी आतून बोळातून काढतो, ते तसे ब्रिज येते. ते कुणासाठी केले, कुणाच्या फायद्यासाठी केले, हे अद्याप आम्हाला कुणाला उलगडा झालेला नाही. ते ब्रिज ॲक्च्युली चौकात असायला पाहिजेत. ते चौक सोडून अलीकडं 300 मीटरच्या अंतरावरती ब्रिज आहेत, तर त्या ब्रिजचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे ह्याच्यावरून ह्या लोकांची निष्क्रियता दिसून येते. ह्या लोकांचं व्हिजन जे असायला पाहिजे की पुढच्या 20 वर्षामध्ये माझ्या तालुक्यामध्ये काय काय योजना असल्या पाहिजे, रस्ते कसे असले पाहिजे, इंडस्ट्री कशी ग्रो झाली पाहिजे, मेडिकल व्यवस्था काय असली पाहिजे, एज्युकेशन व्यवस्था काय असली पाहिजे, हे सगळं मी पुढच्या 20 ते 25 वर्षाचा विचार तो आज केला गेला पाहिजे. का? तर मी तिथं प्रतिनिधी आहेत, मी तिथं विधानसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रश्न मांडणार आहेत. मी कुठले प्रश्न मांडले पाहिजे? मला रस्ता द्या, मला लाईट द्या, मला ती स्मशानभूमी द्या, मला एक ही असली कामं केली म्हणजे तुम्ही विकास केला असं म्हणता का? तर मी त्याला साफ सांगेल की असली कामं म्हणजे तुमची विकासात्मक कामं नाही. तुम्ही आरोग्यासाठी काय केलं ह्याला तुमचं डेव्हलपमेंट म्हटलं जाईल. तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही काय काम केलं त्याला तुम्ही डेव्हलपमेंट म्हटली जाईल. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय केलं त्याला तुमचं डेव्हलपमेंट म्हटलं पाहिजे. मला माझा शेतकरी आहे, आज माझा शेतकरी त्या लाईट नसल्यानं कारण असतो दिवसेंदिवस त्या रात्रभर त्या शेतामध्ये राबत असतो. दिवसाची लाईट नसती, रात्रीची लाईट येते. रात्री पाण्यामध्ये उतराव तो आज सगळे वाघांची त्या ठिकाणी आपल्या इथं बऱ्याचशा प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी दिवसा पाणी द्यायचं नाही, रात्री पाणी द्यायचं, जीवा म्हणजे मोठी जीव घेऊन त्या ठिकाणी तो काम करत असतो. आणि अतिशय असा विचित्र प्रकार आमच्या तालुक्यामध्ये चाललेला आहे. मी जिकडे नजर जाईन तिकडे अडचणी दिसतात, तर कुठंच असं दिसत नाही की असं समाधान वाटत नाही, अरे हां हे खूप चांगले आहेत. त्याच्यामुळं आता हा बदल निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी ठरवलेत आणि लोकांनी पण ठरवलं आहे की बदल हा घडणार आहेत. पण योग्य माणसाच्या ताब्यामध्ये गेला तर निश्चितप्रमाणे आपल्या तालुक्याचा चांगला बदल होईल, हे बाकी निश्चित आहे. म्हणजे आधी जे काही नेते होते किंवा ज्यांच्या हातात जनतेने विश्वासाने खेड विधानसभेची जबाबदारी दिली होती, त्यांचा दूरदृष्टिकोन काहीच नव्हता. त्यांचा दूरदृष्टिकोन होता ना, स्वतःचे खिसे भरणे हा त्यांचा दूरदृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा. कारण की आजपर्यंत त्यांनी विकासात्मक कामं कुठली केली मला परत परत तेच सांगायचे. डेव्हलपमेंट म्हणजे काय? ह्या डेव्हलपमेंट शब्दाचा अर्थ जर तुम्ही नीट समजून घ्या, डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही एखाद्या गावा ग्रामपंचायतनी एखादी मागणी केलेली आहेत की आमदार साहेब मला रस्ता पाहिजे, माझ्या गावामध्ये 1 किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा तुम्ही मला रस्ता द्या. ग्रामपंचायत काय करतं? पत्र देतं. ग्रामपंचायत आमदार साहेबांना पत्र देतं, आमदार साहेब त्यांच्या लेटरमध्ये DPDCला ते पत्र पाठवतं, त्यांचा निधी मंजूर होतो. आमदार साहेबांनी याच्यामध्ये डोकं कुठं लावलं आहे? ह्याच्यामध्ये काय डोकं लावलं आहे त्यांनी? मी मागणी केली तुम्ही मला दिलंय, दॅट्स इट. ह्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये डोकं लावलेलं नाही आहे. ते म्हणतात आमचं समाज मंदिर बांधायचे, आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करा. सेम प्रोसेस, स्मशानभूमी सेम प्रोसेस, काही चेंज नाही आहे. ह्याला तुम्ही स्वतःचं इनपुट काय वापरलं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःचं इनपुट कशासाठी वापरलं पाहिजे. मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही त्या ठिकाणी आणले गेले पाहिजे. अहो MPC UPSसाठी एवढी मोठी अभिषेकं आपण केली पाहिजे. माझ्या इंडस्ट्रीमध्ये कामगारांचे एवढे हाल येत ना, मला माणसं मिळत नाही. एखादं मोठं IT सेंटर त्या ठिकाणी मी उभं केलं गेलं पाहिजे. 1000 लोकं झाली 6 महिन्यातून तिथं त्या कंपनीमध्ये कामाला लागतील, 22-25 हजार रुपये लोकांना पगार मिळेल. आणि आम्ही आज बघतो आहे लोकांना हाताला काम नाही. माझ्याजवळ इंडस्ट्री आहे, त्या लोकांना ती गुणवत्ताची लोकं नाही आहेत. ती गुणवत्ताची लोकं टिकवण्यासाठी, करण्यासाठी, घडवण्यासाठी माझ्याकडे ITI सारखं मोठं स्किल सेंटर त्या ठिकाणी उभं करायला पाहिजे. आणि हे शासन करू शकतं. एखादी अभ्यासिका माझ्या तालुक्यामध्ये MPCमध्ये शिकणारी एवढी भयानक मुलं आहेत, जवळजवळ 350-400 मुलं आहेत MPCमध्ये अभ्यास करणारी. मुलं कुठं जातात अभ्यासाला? पुण्याला. का? आपली जर अभ्यासिका नाही, आहे अभ्यासिका, खेडमध्ये एक अभ्यासिका आहे 100 मुलांची, ती कमी पडते. अरे मोठी एखादी 500 मुलांची अभ्यासिका त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे होती. मुलं येऊन तिथं बसतील, त्यांना राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. हे तुमच्याकडे हे व्हिजन असलं पाहिजे. तुम्ही स्पोर्ट्ससाठी काय करता? माझ्या स्कूलमध्ये आज कुस्तीसारखं क्षेत्र आहे, कुस्तीसारखं क्षेत्र.
आजपर्यंत माझ्या खेड तालुक्यामध्ये खेड केसरी नावाची स्पर्धा नाही झाली. जेव्हापासून हे प्रतिनिधी आहेत खेड केसरीची स्पर्धा झालेली नाही. कसे पहलवान तयार होतील? पहलवान भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपले जिल्ह्याला कधी पहलवान खेळतील तालुक्यामधले, आपले त्या ठिकाणी राज्याला कधी खेळतील आणि आपली कधी मेडल आणणार? जर माझ्या तालुक्यामध्ये माझ्या स्पोर्ट्समॅनला जर कुठली तुम्ही त्यांना सुविधाच देत नाही आहे, त्यांना प्लॅटफॉर्मच तुम्ही क्रिएट करून देत नाही, तर तुम्हाला कसं ती आपल्या तालुक्यामध्ये लोक घडणार आहे, मुलं घडणार आहे, कसे पहलवान घडणार आहेत? असे फक्त कुस्तीच नाही, कबड्डीमध्ये तीच परिस्थिती आहे, तुमच्या खो खोमध्ये तीच परिस्थिती आहे, सगळ्या स्पोर्ट्समध्ये ती ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यात जास्त जे काम करेन, मी तरुणांसाठी काम करेन, मी मी एज्युकेशनल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मला काम करायचे आणि मला स्पोर्ट्सवरती, कारण की मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे, त्याच्यामुळं मला स्पोर्ट्सचा प्रचंड अभिमान आहे आणि त्याच्यावरती मी सर्वात जास्त काम करणार आहे भविष्य काळामध्ये. त्याच्यामुळं फक्त वेळ येऊ द्या, वेळ आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या मी आज जे बोलते त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकली त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नाही नक्कीच. आता एकंदरीत तुमचे खेडी विधानसभेबद्दल विजन काय आहेत किंवा ते तुम्ही कशा पद्धतीने राबवणार आहात हे तर आम्हाला समजलं. आता एक तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की मध्यंतरी महाराष्ट्रात प्रचंड राजकारणात मोठा भूकंप झाला. आदल्या रात्री वेगळ्या पक्षात असलेला नेता दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळ्या पक्षात असतो. हे सगळं गणित किंवा हे सगळं चित्र नाट्यमय सगळं हे महाराष्ट्राची जनता बघत होती. याच दरम्यान महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व म्हणू शकतो किंवा जे आपल्या महाराष्ट्राचे केंद्रबिंदू आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, तर ह्यांचा देखील पक्ष फुटला गेला, बरंच काही सगळं झालं. ह्या सगळ्यामध्ये अनेकांनी रथी महारथी पक्ष सोडून गेले, पण खेड विधानसभेमधील एक निष्ठावंत कार्यकर्ता किंवा साहेबांच्या वरती प्रेम करणारे म्हणून सुधीर मुंगसे यांनी मात्र साहेबांची पाठ नाही सोडली. तर ह्याबद्दल आम्हाला तुमच्या मनातील भावना आम्हाला जाणून घ्यायच्यात की का नाही सोडली, का निवडणुकीचा पुढचा विचार होता म्हणून नाही सोडली? कसे हे राजकारण म्हणून पवारसाहेबांबरोबर आम्ही जोडलेलो नाही आहे. म्हणजे जसं आम्हाला आठवतं आहे, म्हणजे 1992 आम्ही राजकारणामध्ये काम करत आहोत आणि तेव्हापासून पवारसाहेबांना आम्ही जवळून पाहिले, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे आणि आपला हा जो महाराष्ट्र आहे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शिवरायांचे मावळे आहेत ना हे एकनिष्ठ मावळे होते, म्हणजे ते वेगवेगळ्या जातीचे मावळे होते परंतु ते एकनिष्ठ होते. त्यांनी त्या मावळ्यांनी कधी महाराजांना कधी त्या ठिकाणी फसवलं नाही आहे आणि ज्यांनी कुणी फसवलं महाराजांना फसवलं तर महाराजांनी त्याची शिक्षा जनतेने दिली, महाराजांनी स्वतः शिक्षा केली त्या लोकांना. परंतु तीच परिस्थिती, ती इतिहासाची पुनरावृत्ती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ती घडत गेलेली आहेत. 2 जुलै 2023 आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली, त्याच्यामध्ये 2 भाग झाले, एक भाग दुसरीकडे गेला आणि एक भाग पवारसाहेबांच्या जागेवरती राहिला. सगळे 54 आमदार पवारसाहेबांकडनं निघून गेले. ते अनेक काय त्यांना अनेक त्यांच्या आमिशी वगैरे ते बऱ्याच काय त्यांच्या गोष्टी झाल्या असेल, ते तिथनं भाजपने त्यांना तोडून साहेबांपासून बाजूला केलं. परंतु माझ्यासारखा एक तरुण सहकारी की आपण साहेबांना जवळून पाहिले, साहेबांनी आपल्यासाठी काय केले, आज जे आमचे 2 वाफे भिजतात ते केवळ साहेबांच्या कृपेमुळं, साहेबांच्या आशीर्वादामुळं आमच्या शेतातले 2 वाफे साहेबांमुळं भिजतात. आज आम्ही इंडस्ट्रीमध्ये आम्ही आमच्या मोठ्या मोठ्याला गाड्या घेऊन फिरतो. आज आम्ही जी काही लाईफस्टाईल जगतो, आमचा जो काही उद्योजक असतील, माझ्या इथले जे काही शेतकरी असतील, ज्या ज्या लोकांचे व्यवसाय इंडस्ट्रीवरती डिपेंड आहेत, अशी जे काय स्थानिक आमचे जे सगळे कौटुंबिक रिलेशन असणारे लोक असतील, तर ही लोक आज कोणाच्या जोरावरती त्या ठिकाणी काम करतात, ही कोणाच्या आशीर्वादाखाली काम करतात, तर ह्यांच्यावरती निश्चितप्रमाणे सगळ्यांचा जो ओघ आहे तो पवारसाहेबांवरती जातो. कारण की पवारसाहेबांनी जर माझ्या तालुक्यामध्ये इंडस्ट्री नसती आणली तर आम्ही आज कुठंतरी एखाद्या कंपनीमध्ये, म्हणजे इंडस्ट्री नसते आणि कंपनीत काम नसतं केलं, आम्ही कुठंतरी शेती करत असतो. लिटरली तुम्हाला मी सांगतो, आम्ही शेतीच करत असतो. आज इंडस्ट्री आणल्यामुळं माझ्यासारखा तरुण घडला, आज आम्ही माझ्या घरची 5 एकर शेती, वडील ॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये काम करणारे, 3 जण भाऊ बहीण 10x10 खोलीत राहणारे आम्ही माणसं, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आम्ही माणसं, लक्षात घ्या,
ह्या चाकांमध्ये इंडस्ट्री आली, इंडस्ट्रीच्या माध्यमातून आम्ही 2 गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीचं आम्ही जगामध्ये सगळ्या ठिकाणी इंडस्ट्री आमची गेल्या 30 वर्षामध्ये गेली. आज 2000 लोक माझी इंडस्ट्रीमध्ये काम करतात. मग हे सगळं सांगताना अभिमान वाटतो की ह्याला कोण माणूस जबाबदार, तर ह्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे आम्ही आज ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणे काम करू शकलो. आणि हे करत असताना आज जर त्या साहेबांवरती जर ती वेळ आली असेल, साहेबांना सगळी लोकं सोडून जात असतील आणि मग आपल्यासारखा एक तरुण सहकारी असं वाटतं की नाही, आपण साहेबांना त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्रातली सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा त्या ठिकाणी चरोल या ठिकाणी घेतली. साहेबांना आणून विनंती केली, साहेब त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी 52 वर्षामध्ये कुठल्या घाटात गेले नाही, पण साहेब त्या ठिकाणी माझ्या घाटामध्ये उपस्थित राहिले चरवलीला. आणि साहेबांनी त्या स्पर्धेचा आनंद त्या ठिकाणी घेतला आणि मग त्याच्यानंतर माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. अनेक वेळा मग त्याच्या माध्यमातून साहेबांना भेटलो. साहेबांनी आमच्या इंडस्ट्रीसाठी खूप काही मदत केली, म्हणजे त्यांची हस्ते पर हस्ते मदत साहेबांची कायम त्या ठिकाणी आम्हाला होत असते. आम्हाला नाही पण आमच्या सर्व उद्योजकांना त्या ठिकाणी होत असते. त्यांना इंडस्ट्री चालली पाहिजे, इथल्या तरुणांना काम मिळाले पाहिजे, इथले जे काही स्थानिक लोक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची साहेबांची कायम भावना असलेलीच. म्हणून साहेबांशी एकनिष्ठ, प्रामाणिक आणि त्यांच्या तत्वावरती काम करणारा मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कायम त्यांच्या निष्ठेला कधीही मी अंतर देणार नाही, असा मी एक ह्या खेड तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्षापासून काम करतो. म्हणून साहेबांच्या बरोबर आम्ही कायम राहणार आहोत. नक्कीच, आणि खूप सुंदर तुम्ही उत्तर पण दिलं. आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडला आहे की सुधीर मुंगसे म्हटलं की आता समजलंच की तुम्ही शिक्षणाने उच्च शिक्षित आहात, व्यवसायाने एवढे उद्योगपती आहात, एकीकडे तुम्ही उद्योगपती आहात, उच्च शिक्षित असताना तुम्हाला राजकारणात आणि समाजकारणात इंटरेस्ट आहे, हे सगळं आहे, पण तुमचा बैलगाडा क्षेत्र पण भरपूर प्रेम आहे. तर उद्योजक, उद्योगपती, उच्च शिक्षित हे एका बाजूला राहतं आणि बैलगाडा, हे इक्वेशन नेमकं जुळलं कसं काय? नाही, बैलगाडा हा अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या तालुक्यामध्ये नाही तर पुणे जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा हा बैलगाडा हा अस्मितेचा प्रश्न आहे. आमच्या घरामध्ये आमच्या लहान मुलाला आम्ही एवढं प्रेम नाही करत एवढं आमच्या पाळीव जनावरावरती आम्ही प्रेम करत असतो. म्हणजे माझा जो बैल घाटातला बैल असतो ना, आमच्या घरात जर चपाती कुणी खाली नाही तरी चालेल, परंतु माझ्या बैलाला पिठाचा गोळा मी दिलाच पाहिजे. म्हणजे ही आमची प्रामाणिकपणे आमच्या म्हणजे कुटुंबाची सगळ्यांची, म्हणजे प्रत्येक बैलगाडा मालकाची हीच अपेक्षा असते. म्हणजे त्या माझा जर बैल आज तो बसला नाही, अर्धीच बादली पाणी पिला, तर रात्रभर त्या बैलाचा मालक रात्रभर झोपणार नाही, बैल जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत. त्यांनी वैरणीची अर्धी पिंडी जर खाल्ली, पूर्ण पिंडी नाही खाल्ली ना, तर तोपर्यंत तो बैलाकडे पाहत राहणार की ह्यांनी का असं केलं म्हणून. कारण की सर्वच लोक पशुवरती प्रेम करणार, बैलांवरती बैलगाडा मालक हा नितांत प्रेम करत असतो. आणि त्याच्यात आम्ही शेतकरी कुटुंब आहेत, आमच्याकडं बैलजोडी, आमच्याकडे शेतजोडी, शेतीची बैलं, सगळ्या प्रकारची अवजारे सर्व आम्ही त्या ठिकाणी शेतीची एकनिष्ठ असणारी आम्ही माणसं आहोत. त्याच्यामुळं बैलगाडा असो, इंडस्ट्री असो, एज्युकेशन असो, मेडिकल असो, ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळं हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. आणि हे इक्वेशन तुम्ही म्हटलं, हे इक्वेशन कसं जमलं? कारण की आम्ही ही सर्व समावेशक लोक आहोत, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारी लोक आहोत, त्याच्यामुळे हे इक्वेशन आम्हाला चांगल्या प्रमाणे जमतं. नक्कीच. आता सगळ्यात पुढचा माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही उद्योजक आहात किंवा उद्योगपती आहात, त्यामुळे एकंदरीत तुमचा प्रचंड कामाचा व्याप आहे. सामान्य लोकांचा आणि तुमचा कनेक्टिव्हिटीबाबत किंवा त्यांना तुमच्याशी कनेक्ट होताना एकंदरीत तालुक्यामध्ये कसा अनुभव होता, लोक तुमच्याकडे येत आहेत, प्रश्न मांडतायत, तर लोकांचे एकंदरीत तुमच्याकडून आता अपेक्षा काय आहेत? लोकांच्या माफक अपेक्षा असतात, लोकांच्या एवढ्या काय हायले अशा अपेक्षा नसतात. लोकांची सर्वात जास्त अपेक्षा एकच असते की मेडिकलची अपेक्षा असते लोकांना की आम्हाला त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून द्या वायसीममध्ये. सर्वात जास्त मला जर फोन येत असतील तर मेडिकलचे फोन येतात, त्याच्यामध्ये बेड अवेलेबिलिटी आपल्या वायसीमध्ये करून द्या, ICU अवेलेबल करून द्या, वेंटिलेट अवेलेबल करून द्या, त्याच्यासाठी सर्वात जास्त फोन असतात. त्याच्यानंतर नोकरीच्या संदर्भात फोन असतात, म्हणजे आमच्या ह्या कंपनीमध्ये आम्हाला तुम्ही काहीतरी काम करून द्या. त्याच्यानंतर काही तरुण उद्योजक
जे बनू पाहतात, मग असे मी तुम्हाला सांगितलं, जे बनू पाहतात ते माझ्या घेतात. म्हणतात आम्हाला एक इंडस्ट्री टाकायची, आमच्याकडे 2,00,000 रुपये आहेत, आमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत, आमच्याकडे 5,00,000 रुपये आहेत, ह्याच्यात कुठला धंदा करता येईल? मग मी त्यांना त्याच्यामध्ये मी त्यांना धंदा सुचवत असतो. मग धंदा कशाप्रमाणे करायचा, काय करायचा, ह्याचं मार्गदर्शन मी त्यांना देत असतो. आणि त्याच्यानंतर एज्युकेशनमधली लोकांचे ॲडमिशन्स असतात, कुणाचं DY असतं, कुणाचं MIT असतं, अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला, फार्मसीला, त्याच्यानंतर कम्प्युटर्सला, ह्या बऱ्याचशा ह्याच्यासाठी ॲडमिशन घ्यावं लागतात. मग त्यांना घेऊन जाणं, ॲडमिशन करणं, त्यांची फीस कमी करणं, काही आपण आर्थिक मदत करणं, अशा पद्धतीच्या मदत त्या ठिकाणी मी करत असतो. आणि गावच्या विकासासाठी गावच्या लोकांना कुणाचे काही छोटी छोटी कामं असतात की आम्हाला इथं तेवढं थोडं काम करून द्या, तुमच्या निधीतनं करा, तुमच्या स्वतःच्या सहखर्चाने करा, मग आपण त्याची आपण पाहतो की ते किती सिरियस आहेत. त्याच्यामुळं काय अडचण त्या लोकांना होती का? ते खरोखर त्या लोकांना अडचण होती की पाणीच नाही त्या लोकांना. आपण एक बोर मारून दिला तर काय होईन बाबा, पाणीच नाही या लोकांना. हे लोकांना तिथनं साधारणतः 8-10 किलोमीटर पायी जावं लागतं, पाणी आणावं लागतं. आपले 20,000 रुपये बोरला जातील, 10,000 रुपयाची मोटर लागेल, 30,000 रुपये जातील, पण ते 15 कुटुंब आहेत, त्या 15 कुटुंबाला रोज पाणी मिळेल. तर अशी जी कामं असतात ती कामं आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने करत असतो. सर, तुम्ही एकीकडे उद्योजक या क्षेत्रामध्ये खूप प्रभावीपणे काम करताय, मग अशीच पण तुम्ही सांगितलं की तुम्ही शिक्षण क्षेत्रात देखील तुमचं एक नाव अग्रगण्य आहे, तुमच्या स्वतःच्या संस्था आहेत. तर एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना इथून पुढचे विजन्स काय असतील तुमचे? आपल्या चाकणमध्ये एवढी मोठी इंडस्ट्री आहे आणि मला रोजगार मिळावा घ्यावा लागतो. माझ्या इंडस्ट्रीमध्ये माणसं नाही कामाला आणि लोकांना काम नाही हाताला, अशी परिस्थिती आहे. मी हा जो किती मोठा फरक आहे, इथे इंडस्ट्रीमध्ये माणसं नाही आहे कामाला आणि रोजगार मेळावा घ्यावा लागतो, लोकांच्या हाताला काम नाही म्हणून घ्यावा लागतो. ही परिस्थिती का निर्माण होती, त्यासाठी मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्या इथं एक स्किल सेंटर असणं खूप गरजेचं आहे, ITI स्किल सेंटर असणं गरजेचं आहे. आणि ते एका वेळेस 1,000 लोक त्या ठिकाणी काम करतील आणि त्याच्या माध्यमातून ती लोकं इंडस्ट्रीमध्ये एखादा ट्रेड झालेला, म्हणजे ITI अनेक ट्रेड आहे, फिटर आहे, ऑपरेटर आहे, वेल्डर आहे, डाय मेकिंग आहे, प्रेस ऑपरेटर आहेत, अनेक मेकिंगचे कोर्सेस आहेत. ते एक 5 मॉडेलचे 5-6 मॉडेलचे कोर्सेस जर आपल्या इंडस्ट्रीला बघून जर केले तर त्या ठिकाणी 1,000 मुलं त्या ठिकाणी जर 6 महिन्याचा 3 महिन्याचा जो पिरियड असो त्याच्यामध्ये त्यांना शिकवलं जाईल, 22-25 हजार रुपये पगार त्यांना आरामशीर आज इंडस्ट्रीमध्ये भेटेल, अशा पद्धतीचं एक चांगलं स्किल सेंटर करणार आहोत. आता माझ्या ते इंजिनियर अवेलेबल होत नाही आहे का, तर माझे इंजिनिअरिंग कॉलेज नाही माझ्या तालुक्यामध्ये, इंजिनिअरिंग कॉलेज इथं नाहीच आहे तालुक्यामध्ये, माझ्या मुलांना कुठं जावं लागतं आहे? पुण्याला यावं लागतं, इंजिनिअरिंग कॉलेजला, PCMCला यावं लागतं. तर ते इंजिनिअरिंग कॉलेजचा एक माझा मोठा संकल्प आहे, या तालुक्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे. त्याचप्रमाणे इथं सर्वात मोठं काय, आपण कशावरती जगतो? आपण शेतीवरती जगतो. माझा सर्वात हा देश हा जो कृषीप्रधान देश आहे, ह्याच्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये आज एक साखर कारखाना जरी हवा होता, जो मावळ तालुक्यामध्ये साखर कारखाना आहे, जो आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत, जो तुमच्या जुन्नरमध्ये आहेत, जो शिरूरमध्ये आहेत, माझ्या शिरूर लोकसभेमध्ये आता भोसरी समजा शहर आहेत, भोसरीमध्ये 6 तालुके आहेत, 6 तालुक्यामध्ये 4 तालुक्यामध्ये तुमच्या इथं साखर कारखाने आहेत, माझ्या खेड तालुक्यामध्ये साखर कारखाना नाही आहे. म्हणजे ही शोकांती काय आहे, माझा खेड तालुक्यातला जो ऊस निर्मिती होती, मला मावळला जावं लागतं, मला आंबेगावला जावं लागतं, मला शिरूरला जावं लागतं, मला जुन्नरला जावं लागतं, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते, माझा खर्च वाढतो. तो एक माझ्या मनामध्ये खूप मोठा ध्यास आहे की ह्या तालुक्यामध्ये एक चांगला साखर कारखाना त्या ठिकाणी निर्माण व्हावा, एक इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण व्हावं, एक IT सेक्टरमध्ये ITI जो आहेत, ITI स्किल सेंटर त्या ठिकाणी निर्माण व्हावं, ती संधी ज्यावेळी असेल त्या निश्चितप्रमाणे ह्या गोष्टीची पूर्तता त्या ठिकाणी होणार आहे. नक्कीच, म्हणजे एकंदरीत सुधीर मुंगसे यांचं रसायन राजकारणातलं वेगळं आहे, कारण की स्वतः तुम्ही उच्च शिक्षित असल्यामुळे एकंदरीत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्नच पूर्णपणे नष्ट कसा करायचा यावरती तुमचा जास्त भर दिला, स्वतःला ते जाणवलंय. तरुणाईबद्दल असेल किंवा महिलांच्याबद्दल असेल, आरोग्य क्षेत्रात असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात असेल, स्पोर्ट्समध्ये असेल किंवा सहकार क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा ट्रॅफिकच्या समस्येबद्दल असेल किंवा बेरोजगारीबद्दल असेल, तर या संपूर्ण प्रश्नांवरती तुमचे स्वतःचे अत्यंत स्ट्रॉंग विजन असणारे मुद्दे आणि परफेक्ट प्लॅन हा तुमचा रेडी आहे हे जाणून प्रचंड आनंद झाला की का अशा व्यक्तीसोबत आज चर्चा करायला भेटली की इतर राजकारणाप्रमाणे
उगाचच आपल्या जनतेला आश्वासन देण्यामध्ये अजिबातच तुमचा रस नाही किंवा त्या बाजूला तुम्ही झुकत देखील नाही. तर हे प्रचंड आज मला वैयक्तिकरित्या आवडलं. आणि आजच्या या बोलबिंदासमध्ये आज आपण पाहिलं की राजकारणातील एक वेगळं असं रसायन आहे की ज्या माणसाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे पुढच्या 15 वर्षानंतर एकंदरीत खेड विधानसभेची काय लूक असला पाहिजे किंवा काय विधानसभेचं चित्र असलं पाहिजे आणि ते कसं डेव्हलप केलं पाहिजे यासाठी अगदी विकासाची ब्ल्यूप्रिंट अगदी स्वतःच्या हाताने तयार करणारं नेतृत्व म्हणजे आज सुधीर मुंगसेजी आहेत. आणि अशा व्यक्तीसोबत आज आपण चर्चा केली, खेड विधानसभेमधील प्रश्न जाणून घेतले, त्या प्रश्नांच्या वरती नेमकं सुधीर मुंगसेंचं नेमकं काय उत्तर असणार आहे आणि तो प्रश्न नष्ट करण्यासाठी त्यांचा वैयक्तिक काय प्रयत्न असणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेतलं. आणि नक्कीच येत्या काळामध्ये सुधीर मुंगसेजी यांना बोलबिंदाच्या तर्फे आपण शुभेच्छा देऊयात. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.